मराठा आरक्षणासाठी उद्या शिर्डी बंदची हाक, साई मंदिर वगळता हार प्रसादासह सर्व दुकाने हॉटेल व्यवसाय बंद। संगमनेरमध्ये महसूल मंत्री विखे पाटलांसमोर विखे परत जाच्या घोषणा, उपोषणकर्त्यांची भेट घेत असतानाच मराठा तरुणांची घोषणाबाजी। ठाण्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना दाखवले काळे झेंडे, मराठा आरक्षणासाठी मराठा तरुणांची जोरदार घोषणाबाजी। प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकरांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा, उद्यापासून पुढचे 5 दिवस सर्व कार्यक्रम रद्द, सूत्रांची माहिती। मराठा आरक्षणाचा वाद उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी सुरू केला, सदावर्तेंचा नवा आरोप, मराठे मागास नसल्याचा पुनरुच्चार। नांदेडमध्ये गावोगावी नेत्यांना बंदी, निळ्या गावात सर्वपक्षीय पाट्या फलक जेसीबीने उखडल्या। सर्वसामान्यांसाठी वंदे साधारण एक्सप्रेस सुरू होणार, गरिबांना परवडणारे तिकिटाचे दर, लवकरच नॉन एसी वंदे साधारण एक्सप्रेस सुरू करणार। अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करून श्रीरामपूरला जिल्हा करण्याची मागणी, श्रीरामपूरकरांचं लाक्षणिक उपोषण। रायगड जिल्ह्यातील समुद्रात जेलीफिशचा वावर वाढला, जेलीफिशच्या भीतीने 15 दिवसांपासून बोटी किनाऱ्यावरच उभ्या। रायगडावरील रोपवे सेवा दुरुस्तीच्या कामासाठी सोमवारपासून 3 दिवस बंद, फक्त पायी मार्ग सुरू। कर्नाटकात 236 पैकी 216 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, बेळगावातील सर्व तालुक्यांचा समावेश। मध्य प्रदेशात भाजपकडून उरलेली 2 उमेदवारांची नावं जाहीर, गुणातून पन्नालाल शाक्य तर विदिशातून मुकेश टंडन यांना उमेदवारी। उत्तर प्रदेशात योगी सरकारचा धाडसी निर्णय, 50 वर्षांवरील पोलिसांची फिटनेस चाचणी करून सक्तीने निवृत्तीचा निर्णय। कझाकस्तानच्या आर्सेलर मित्तल खाणीतील आगीत आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू, अजून 8 लोक बेपत्ता। हमास इस्रायल युद्धाचा 23वा दिवस, आतापर्यंत दोन्हीकडील 9000 नागरिकांचा युद्धात मृत्यू। विकासाचा ध्यास म्हणजे 24